हाय फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? कसं वाटतंय तुम्हाला? भारी असं तुम्ही म्हणत असाल की तुम्ही रंजिता, रोहन, ओवी, कल्याणी, नवलेश तर कोल्हापूरला आहात आणि आई कशा काय दिसत आहेत बरं? तर कोल्हापूरवरून येऊन आम्हाला 3-4 दिवस झालेले आहेत आणि आईला मी 2 दिवस घेऊन आलो आहेत फिरायला कुठेतरी. तर मी विचार केला की तुम्हालाही कळावं, तुम्ही कोल्हापूरची सिरीज बघत असताना तुम्हाला पण कळावं आम्ही काय करतोय, म्हणून आजचा हा व्हिडिओ. तर आई तुला कसं वाटतंय? मस्त, खूपच मस्त वाटते. कसा एक दिवस गेला कळालं पण नाही, मला आनंद वाटला भरपूर. लवकरच तुम्हाला इथले व्हिडिओ पाहायला मिळतील. तुला ऍक्च्युली सफारीची थोडी सवय हवी ना, म्हणून आम्ही इथे घेऊन आलो. गाडी घेतल्यावर मी एकदाच बसली होती, नंतर गाडी फिरतच होती ना. पण आता ही दोघं सांगतात आई बसा तुम्ही गाडीत चला, तुम्हाला कुठेतरी मी घेऊन जातो. मग आली मी इकडे. आणि कसं वाटते तुला? छान वाटते, एकदम छान, मस्त वाटते मला. खुश आहेस ना? हो भरपूर. बाला तू कसा आहेस? मी तर मजेत आहे. मी कधी काय दुखीत असतो का? नेहमी हसरा. दवलेश तुम्ही फक्त सांगा, मी बॅग भरून तयार. उलटी माझ्या बायकोला वाटत असेल का, अजून 2 दिवस कसा घरी थांबला? पोरीने ओळखला का तुला आल्यावर? ओळखला. नवलेशला टेन्शन होत की मुलगी मला ओळखेल का नाही कोल्हापूरून आल्यावर. फोन करायचं बंद करून टाकलं. काय फोन करत नव्हते तुला? काय बोलते? विसरली विसरली की काय? माझी पोरी कशी आहे? छान. अच्छा, तर मंडळी आज सांगण्याचा उद्देश हा आहे की 2 दिवसांनी आम्ही इथून घरी जाणार परत पालघरला, आणि परत 2 दिवसांनी आम्ही येतोय कुठे? कुठे सांग बरं. सांगू? सांग. मी चालली माझ्या मुलांबरोबर कोकणात. कोकणात? तसं नाही, तसं नाही. कोकणची माणसं साधी फळी असं आहे का? कोकणची चिडवा हो नखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, असं कधी गाणं आहे ना मम्माच्या गावाला. हा, तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आईला बघायचंय कल्याणीचं माहेर, म्हणजे माहेर इन द सेन्स माहेर इथेच आहे. ओ हो, सॉरी, आता कल्याणी ट्रिपला होती ना, बरोबर. हा, तर आता कल्याणीचं बघून झालेलं आहे, आता रंजिताचं बघायचंय माहेर, म्हणजे जिथे तिच्या वडिलांचा जन्म झाला ते ठिकाण, ते गाव आजोळ. आणि रंजिताने पण ते बघितलं नसावं बहुतेक, कारण रंजिताचा जन्म इथेच झालाय. मोठी झाल्यापासून कधीच नाही. तर आम्ही जाणार आहेत तिच्या आजोळी आणि जाणार आहेत त्यांचं गाव, आणि गावाचं नाव आहे तोंडली. आणि काय तोंडली पिळवली, चिपळूणच्या जवळ आहे 1 तासावर. जर कोणी पाहत असेल तोंडली मधून तर कमेंट करून नक्की सांगा, आम्ही येणार आहे तुमच्या गावामध्ये तोंडलीला. हा, तोंडलीला. नवलेश असणार आहे जोडीला, रंजिता आहे, ओवी आहे, आई असणार आणि यश असणार आहे. आता इथे यश नाही आमच्या बरोबर. तरशी आमची ही टीम जाणार आहे कोकणला, आणि जाताना पुण्याला एक नाईट हॉल्ट करू आम्ही. एक नाईटचा स्टे आहे आमचा पुण्याला, आणि नंतर कोल्हापूरला 2 नाईटचा स्टे असणार आहे हॉटेल ओपलला. जर कोणाला आईंना भेटण्याची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा, हॉटेल ओपलला आपण भेटूया. हो, बरोबर. त्याच्यानंतर आम्ही जाणार रत्नागिरी, चिपळूण, गणपतीपुळे असं सगळं करत करत पालघरला येणार. तर तुमच्याशी भेट होईल सर्वांशी, पण बहुतेक कोकणला जाईपर्यंत आमचे हे कोल्हापूरचे आणि इथले ब्लॉग संपणार नाहीत, चालूच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही थोडे कन्फ्युज व्हाल की नक्की काय चाललंय. तर भरपूर व्लॉग्स आहेत त्याच्यामुळे काय जरा मागे पुढे व्लॉग्स येणार आहेत, कधी पालघरचे येतील कधी कोल्हापूरचे येतील, तर जरा समजून घ्या. हा, जरा समजून घ्या, बरोबर. तर बहुतेक 29 तारखेला आम्ही निघतोय कोकणसाठी, पुणा, 2 दिवस कोल्हापूर आणि मग कोकण. मी खूप जास्त आनंदी आहे की मला माझं आजोळ पाहायला मिळणार आहे. समजायला लागल्यापासून, लहान होती तेव्हा तर जायचेच, पण आता मोठी झाल्यानंतर म्हणजे जरा समजायला लागल्यानंतर मला ते अजून माझं पाहायला मिळणार आहे. म्हणजे बाबा जेव्हा सांगायचे तेव्हा मी ते सगळं ऐकायची, तेव्हा ते फक्त मी असे एज्युम करायची कसं असेल, असं आहे, असं हे ते तसं असं.
आता बघूया तिथे काय काय बदल झालेत का ते तसंच आहे जे मी पाहिलेलं किंवा मी जे एज्युम करत होते आतापर्यंत. आणि तुझ्यापेक्षा अजून कोणतरी जास्त एक्साइटेड आहे? मी खूप वर्ष म्हणजे 10 वर्ष 11 वर्ष झाली तिच्या लग्नाला. नेहमीच सांगते तिला मी, रंजिता चल ग तुझ्या गावी घेऊन, तुमची देवी कोणती आहे त्या देवीचं दर्शन पण घेईल, तुझ्या माहेर माणसं पण मिळतील आपल्याला बघायला. पण आता तो मुहूर्त निघाला आणि मला खूप आनंद वाटतो. बरोबर. माहेरची देवी आहे तुळजाभवानी, तर आम्हाला तुळजा भैरी भवानी सॉरी, तर तिथेही आम्हाला पाया पडायला जायचे आहे. हो खूप म्हणजे 10 वर्षात गेलीच नाही ती, स्वतः नाही गेली तर मग आम्हाला कुठे घेऊन जाणार. मग आता ती सांगते चला आई, त्यामुळे मी जास्त करून त्यासाठीच जायला निघाली, तिचं माहेर बघण्यासाठीच. तिचे काका चुलते सगळेच आहेत ना तिकडे, त्यांची पण भेट होईल, बरं वाटेल जरा. 29 मेला आम्ही निघतोय आणि त्यानंतर 10-12 दिवस आम्ही आहोत कोकणामध्ये आणि पुणे कोल्हापूर, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि तिथून आल्यावर 13 तारखेला ओईची स्कूल चालू होणार आहे आणि पुन्हा 23 तारखेला आम्ही ताडोबाला जाणार आहोत. आणि ती जर्नी असणार आहे ट्रेनची, त्याच्यामध्ये आहे रोहन, रंजिता, ओवी आणि आई, असे 4 जण आम्ही जाणार आहोत ताडोबाला. कारण प्रतीक कल्याणीला ऑब्व्हियसली सुट्टी नाही आहे, कल्याणीला 4-5 दिवस सुट्टी मिळाली त्याचा आम्ही फायदा उचलला, कोल्हापूरला नेऊन दिला आणि तिला कोल्हापूरला फिरवलं. त्याचे व्लॉग येत आहेत आता. ह्याच्यानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाचा व्लॉग, खंडोबाच्या दर्शनाचा व्लॉग, सगळे व्लॉग येणार आहेत एकामागे, तुम्हाला पाहायला मिळतीलच कोल्हापूरचे. तर ताडोबाला जाऊन आम्ही 4 दिवस ताडोबाला आहोत, 23 ते 26. अजूनही काही सीट रिकाम्या आहेत, जर कोणाला यायचं असेल तर आमच्या ट्रॅव्हल एजंट आहेत श्वेता कदमताई, त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यांना कॉल करा. यायची इच्छा असेल तर बुक करा तुम्ही आणि आमच्या जोडीला ट्रॅव्हल करा, स्टे करा, मजा करूया. बरोबर आहे, ओके. ह्या 2 ट्रिप झाल्या मे आणि जूनच्या. त्याच्यानंतर जुलैमध्ये मी आणि रंजित आम्ही दोघं जातोय लेह लडाखला. आणि आम्ही एक आम्ही जाणार आहेत बुलेटवरून, बुलेट की सवारी करणार आहोत दोघं. खूप एक्सायटेड. 10 वर्षापूर्वी जसे आम्ही फिरायचे 10 वर्षापूर्वी तसे आम्ही पुन्हा फिरणार आहोत बर्फामध्ये. आणि तुम्ही पण एक्सायटेड असाल जून जुलैचे व्लॉग बघण्यासाठी. तर ह्या 3 ट्रिप्स आहेत. आणि त्याशिवाय नवलेश बरोबर बिहारची किंवा दिल्लीची ट्रिप आम्ही करणार आहोत मी आणि रंजिता. नवलेश, बिहार की दिल्ली? पहिले दिल्ली करूया. पहिले दिल्ली नंतर बिहार करूया. दिल्ली दिलवालो की? हाँ, दिलवाला से शुरू करते उसके बाद फिर बिहार में जाते हैं. बिहार में क्या खिलाओगे? बिहार में आपको बहुत है खाने का, दाल बाटी चोखा है, मटर हांडिया है, भरपूर वेराइटीज है. बिहारी में बोलो ना, ऐसे नहीं चलेगा. बोलेगा समझ में नहीं आएगा. नहीं आने दो. तू समझ का तू इन्वाइट करतो हमारा बिहार ला याला आणि बिहारी मध्ये बोल. अच्छा हां ठीक आहे. आपल्या सगळे जे फॅमिली मेंबर आहेत सगळ्यांना इन्वाइट कर. तुम्हाला समजणार नाही ना? नाही समजू दे, सगळ्यांना इन्वाइट कर, बिहारला सगळ्यांना इन्वाइट कर. तो सबके हम इन्वाइट करो यो की तुम्हारे बिहार के खाना आके खाके देख लो कैसन रहा है, एकदम मस्त मस्त खाना रहा है, समझी. तो तुम लोग जल्दी आके हमारा बिहार का खाना खा लो. क्या क्या बिहार में खिलाओगे वो भी बताओ. बिहार में दाल बाटी चोखा, हंडी मटन, चंपारण मटन, बहुत चीज मिला, बहुत वेराइटीज है, खा के देखने तब ने. ऐसे कैसे देखने कैसे खा के देखने खा के देखने तब ने मतलब खा के. हाँ खाने के बाद स्वाद मालूम पड़ेगा. लेकिन तब ने अब बिहार में बहुत सारा घूमने लायक जगह भी है. पटना अरे उधर वाटरफॉल, एक वाटरफॉल का कोलत वाटरफॉल है जो पहाड़ से पानी अपने आप गिर रहा है, पता नहीं चलो कहाँ से गिर रहा है. आप देख ली ना? नहीं भी जाके भरपूर मंदिर है तिकडे, दर्शनासाठी पण आहे, फिरण्यासाठी आहे. भरपूर ठिकाण आहे असा, जास्त मला पण नाही माहिती कारण मी तिकडे जास्त दिवस राहिला नाही आहे. जन्मापासून इकडेच आहे. जन्म इथे झाला तुझा? जन्म इकडे नाही, बिहारला झाला पण जन्मापासून इकडे. 4 वर्षाचे होतो तेव्हा मी इकडे आला होता मुंबईला, तेव्हापासून गावाला जास्त जात नाही, फक्त सुट्टी असेल महिना 15 दिवस किंवा महिनाभरासाठी. तेवढ्या मध्ये कुठे गावभरचे लोक ओळखत नाही, तर गाव कोण कुठे बिहार मी फिरू. तुझं म्हणणं आहे दिल्लीला पहिलं जावं? हा दिल्लीला जाऊ पहिले, नंतर बिहारला जाऊ. चालेल. दिल्ली बिहार अशा आमच्या ट्रीप आहेत, पण 3 ट्रीप आमच्या फिक्स आहेत. कोकण विथ आई, ताडोबा विथ आई अँड रंजिता रोहन लेह लडाख, हे आमच्या 3 ट्रिप्स फिक्स आहेत. आणि त्याच्या मध्ये किंवा नंतर दिल्लीची ट्रिप आम्ही करू. बरोबर. आणि मग थंडीमध्ये आपण बिहारला जाऊया, थोडी थंडी कमी झाली.
थंडी कमी झाल्यावर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाऊ थंडी कमी जानेवारी फेब्रुवारी मध्ये थंडी भरपूर असतो त्याच्या आधी जा हां म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर एकदम बेस्ट आहे हलका थंडी असं म्हणजे तर आता कोकणामध्ये रत्नागिरी चिपळूणला कोणी राहणारे असतील तर होम स्टे हॉटेल पॉप्युलर हॉटेल तुमचं हॉटेल असेल तर आम्हाला सजेस्ट करा कमेंट करा आणि कोणाला भेटायची इच्छा असेल स्पेशली आई आणि ओवीला आणि रंजिताला तर कमेंट करून सांगा मग आपण त्याप्रकारे प्लॅन करूया मीटअपचा कोकणामध्ये चार पाच तरी मीटअप करूया कोणाला जर तोंडली जवळपास पडत असेल आम्ही चिपळूणला स्टे करू तोंडलीला आम्ही येऊन जाऊ जर त्या गावात तुम्ही राहत असाल किंवा आजूबाजूचे असाल ना तर आम्हाला घेऊन चला त्या गावामध्ये आणि फिरवा पूर्ण गाव आम्हाला पण खूप आनंद होईल बरोबर बाकी आई काय म्हणायचं तुला कोकणात जाण्यासाठी एक्साइटेड काय तिचं माहेरचं सोडून अजून काय कोकणात कोकण बघितलेलंच नाही मिळत ना पहिल्यांदाच बघणार आहे टीव्ही मध्ये बघितले ना टीव्ही मध्ये बघितलं पण मला मेन म्हणजे बघायचं काय माहितीये का कोकणात रात्रीचा खेळ रंजिता रोहनला सांगितलं मला तुम्ही रात्रीचा खेळ चाले हा बंगला दाखवा मला तो बघायचाच आहे एक दिवस जास्त घ्या पण मला ते दाखव आणि माझ्या पिल्लूला पण बघायचं आम्हाला दोघींना पण बघायचं कारण आम्ही दोघी कार्यक्रम बघतो ओवी भूत येणार अजिबात ने भीती वाटत काय झालं पडत्या मम्मा इथे आहे तिथे नाही पडताय बेटा बरं थोड्या झोप झाल्यानंतर पण पंख्याकडे ओके आणि आता आम्ही बोर्डीला आहोत आणि तुम्ही बहुतेक लिची लिची खाली असेल सगळ्यांनी पण लिची आपण जर कोणाला विचारलं आणि ज्याला माहिती असेल कुठे लिची मिळते तर सगळे सांगतील की बिहारला लिची होते बरोबर पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लिची होते आणि मोठ्या प्रमाणावर लिचीचं उत्पादन घेतलं जाते लिची हे सीझनल फळ आहे आणि आज आम्ही लिचीच्या फार्म मध्ये गेलो होतो लिची तोडून खाली तिथे खूप मजा केली खूप मजा आली आणि तो ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल फेसबुक आणि युट्यूबवर खूप मजा आली आई कसं वाटलं लिची खाऊन तुला पहिल्यांदा खाली तू मी बघितलीच नव्हती लिची लिची बोलत होती म्हणजे लिची हा काय प्रकार आहे पण जर बोलू विचारायला गेलो रोहनला तर रोहन सांगेल तुला काहीच नाही का माहिती म्हणून आपलं गप्प होती पण जेव्हा ते बघितलं ना म्हटलं खाऊ काय नक्की नवलेज असं सोलतो म्हणून मी सोलते म्हटलं नवलेज सोलतो म्हणजे सोलून खायचं आहे म्हणून ते सोललं खाल्लं तर वा काय छान लागली मस्त मला तर बघून ताडगोळ्याची आठवण आली ताडगोळे असतात ना आंबट असं होतं मस्त मस्तच आणि आपल्या महाराष्ट्रातली जी लिची आहे म्हणजे जी आमच्या इथे होते जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती लिची बिहार पेक्षा पण जास्त चांगली असते कारण बिहारची लिची गोड असते आणि ही आंबट गोड असते त्यामुळे खायला जास्त मजा येते है ना अमलेश त्याच्यानंतर आम्ही आता रिसॉर्टवर आलो आहोत आणि उद्या उद्या असा प्लॅन आहे आमचा जर का झालं सगळं व्यवस्थित तर उद्या सकाळी आपण वाईन फॅक्टरीमध्ये जाणार आहोत जिथे वाईन तयार होते पीत कोणी नाही आमच्यापैकी कोणीच पीत नाही पण आम्हाला बघायची उत्सुकता आहे की वाईन कशी तयार होते ऐकलंय खूप वाईन बद्दल इकडची जी वाईन तयार होते ना ती वेगळी आहे मी ऐकलं की मँगो पासून बनवतात आंब्याची येस आंब्याची चिकूची लिचीची लिचीची असं द्राक्षाची तर मी ऐकून होते पण आंब्याची चिकूची हे मी पाहिलं जर का शक्य झालं उद्या आणि परमिशन वगैरे सगळं मिळालं तर नक्की उद्या आम्ही शूट करू आणि नाही झालं तर मग नाही पाहायला मिळणार पण गॉड फिंगर क्रॉस आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि तुला सुद्धा तर उद्या आपण ते पाहूया त्याच्यानंतर आपण कुठेतरी जाऊया आणि उद्या रात्री घरी पोहोचूया तू समज का तुझी आता 20 वर्ष आयुष्याची म्हणजे वयाची कमी झाली आहे तू आता जितक्या वर्षाची आहेस ना त्यावेळी 20 वर्षांनी लहान आहेस आणि आमच्यावर फिरायला येतेस ठीक आहे आता आम्ही महिन्यातून हा असं समजून फिरायचं माझे पाय दुखतात माझं डोकं दुखते माझा हात दुखते असा विचार जर करत राहिलीस तर तू 60 ची असताना 80 ची होशील आणि जर का तू विचार केलास नाही मी 9 लाख इतकीच आहे मला पण फिरायचंय तर तू 60 ची असून 40 ची होशील लक्षात ठेव बरोबर तुला काय व्हायचं 80 का 40 बरोबर दॅट्स गुड गर्ल दॅट्स गुड गर्ल यस तर आपण कोकणात जाऊया ताडोबाला सकाळी 5 वाजता उठावं लागेल पहाटे निघायला 5 वाजता उठावं लागेल जंगलामध्ये सफारीला जायला ते सगळं कळेल तुला आणि तुम्हाला कोणाला यायचं असेल ताडोबाला तर कमेंट मध्ये
नक्की सांगा. श्वेता कदमताईंचा नंबर आहे, फोन करा. खूप चांगल्या आहेत त्या, त्या स्वतः पण आमच्या बरोबर येणार आहेत, त्याही आमच्या बरोबर आहेत. तर नक्की या, मस्त मजा करूया बरोबर. आणि अजून काय सांगायचं होतं सर्वांना? बोला बोला बोला, काय राहिलं सांगायचं? ओके, हां, कोल्हापूरच्या ट्रिप्स तुम्ही म्हटली का रोज रंजिता काय मटन मटन खाते, तर कोल्हापूरला मटन नाही खाल्लं तर काय खाल्लं? कोल्हापूर आणि मटन हे एक हे एक समीकरण आहे. तर मटन मध्ये पण आम्ही खूप पॉप्युलर जागा ज्या आहेत त्याच निवडल्या, तीन चारच आहेत, त्याच्यापैकी दोन तुम्ही बघून झालेले आहेत, एखादी अजून बाकी असेल बस. आणि बाकी व्लॉग आहेत, उद्या सकाळी व्लॉग येईल जत्रेचा, कोल्हापूरच्या जत्रेत धमाल. मग ते काय आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, आम्ही म्हणजे एक दोन आणि कल्याणी तीन, ते उद्या सकाळी तुम्ही पहा 9 वाजता बरोबर. त्याच्यानंतर पण अजून भरपूर व्लॉग्स आहेत चांगले चांगले, बघत राहा. आतापासून जी सुरुवात आहे ती थोडी वेगळी आहे आमच्याकडनं, तुम्हाला काही नवीन नवीन पाहायला मिळेल असं आम्हाला वाटत असतं आणि आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी वेगळं आणि ते तुम्हाला आवडेल. जी फॅमिली तुम्ही घरामध्ये पाहिली तीच फॅमिली आता बाहेर आमच्या बरोबर फिरते, आई फिरते, कल्याणी बघितले. तुम्ही प्रतीकचं मी काय सांगू शकत नाही, कारण की सगळेजण एकत्र होऊ शकत नाही गाडीमध्ये. तर तीच फॅमिली बाहेर फिरते, तीच धमाल तुम्हाला बाहेर पाहायला मिळणार आहे जी तुम्ही घरात पाहायचे. फरक इतकाच आहे की घरातून आम्ही बाहेर निघतोय, कारण बदल ही काळाची गरज आहे आणि बदल आपल्याला हवाच, म्हणून थोडासा बदल आम्ही आणतोय चॅनलमध्ये आणि आमच्या सगळ्यांमध्ये. थोड्या वाईट कमेंटमुळे आम्ही वाईट कमेंटकडे दुर्लक्ष जरी करायचं म्हटलं तरी पण थोडासा विचार करावा लागतोच, मग त्याच्यातून आपण चांगलं घेऊया आणि चांगलं तेच दाखवूया बरोबर. बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ब्लड ग्रुप पण माझा बी पॉझिटिव्ह आहे ना, ओ मग बी पॉझिटिव्हच असते म्हणून जास्त. आणि आता तुम्ही म्हणाल काय तू नेहमी चिकन मटनचे व्हिडिओ करते, तर आता नुकताच एक गोष्ट कळाली की आपला व्हिडिओ पाहून एका हिंदीतल्या सुपरस्टारनी, खूप मोठ्या मल्टीस्टार सुपरस्टारनी, त्याच्या घरी ती मासे ते मासे ऑर्डर करून मागवले आपला व्हिडिओ पाहून, आणि फोन करून सांगितलं की आम्ही रंजिताचा व्हिडिओ पाहिला आणि माशांची ऑर्डर दिली त्यांनी. आणि सगळ्यात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे, हिंदीमधल्या टॉप 5 पैकी एक आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली आहे? गुड वर्क, गुड वर्क, कीप इट अप. येस, आणि त्या भाऊंचं जे आम्ही बोलणं ऐकलं, त्यांनी जे सांगितलं की आमच्याकडे एवढी गर्दी वाढते, एवढ्या लोकांचा प्रतिसाद येतोय आणि आम्हाला हे खूप छान वाटते. आम्ही कधी एझ्युम पण नव्हतं केलं की एवढी अशी आम्हाला गर्दी कधी पाहायला मिळेल. हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला किती छान वाटतंय. आता ते सुपरस्टारचं नाव आणि हा अनुभव जो आहे ना तो आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा नक्की त्यांनाच विचारू, कारण हे आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगणं जास्त योग्य होईल असं आम्हाला वाटते. आणि खूप बरं वाटते, खूप चांगलं वाटते. दिवसभर उन्हामध्ये कॅमेरा पकडून उभा राहणं, रंजिता दिवसभर उन्हामध्ये बोलणं, पूर्ण दिवस 500-700 लोकांच्या समोर उभं राहून बोलणं, ह्याला पण खूप करेज लागते आणि ते हिच्यामध्ये आहे. गुड वर्क. आणि माझ्या नवऱ्यामध्ये पण आहे. नाही, आम्ही तर मागे असतो कॅमेराच्या मागे, कॅमेराच्या समोर बोलणं भरपूर पण माहिती पडतो. पण जे बिंदास तू आहेस तशीच राहा आणि अशीच हेल्प करत राहा. जसं आई एक वर्षापूर्वी बोलली होती की जेवढी होईल मदत तेवढी करा सगळ्यांना. आज आम्ही करतोय. आज आम्हाला जायला यायला पण म्हणायला गेलं तरी 20-25 हजार डिझेलच जाते गाडीचं, पण तरी आम्ही जातोय, आम्ही दाखवतोय. मला त्याच्यातून किती मिळतो तो तो प्रश्न वेगळा, पण तरी आम्ही करतोय आणि आम्ही करत राहूच. काय बरोबर आहे, चांगलं केलं तरी लोक वाईट बोलतात, वाईट केलं तरी वाईट बोलतात. आपण तर वाईट करतच नाही पण तरी सुद्धा वाईटच लोक बोलतात. बरं, करू दे, केलं तर करू दे, पण आपण चांगलं वागायचा प्रयत्न करायचा, चांगलं वागत राहायचं. कारण हो भला, आणि आपण जे बीज आता पेरतो त्याची फळं आपल्याला नंतर खायला मिळतात. जसं की आता चल, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कोकण. कोकणला तुमचा होमस्टे असेल किंवा तुमच्या घरी आम्हाला इन्व्हाइट करायचं असेल किंवा मस्त असं कोकणी पदार्थ बनवून आम्हाला खायला घालण्याची किंवा जेवायला बोलवण्याची तुमची इच्छा असेल तर कमेंट करून नक्की सांगा पटापट राईट नाव. आम्हाला कोकणात ना हॉटेल राहायची इच्छा नाही, आम्हाला असं छान घरातच राहायची इच्छा, म्हणून आम्ही होमस्टे पाहतोय. रत्नागिरी चिपळूण वाल्यांनो वाट कसली पाहताय, पटापट मोबाईल उचला आणि पटापट कमेंट करा आणि आणि आम्हाला बोलवा बरोबर. बरोबर, आज पण आम्ही राहतोय ते घरच आहे एक प्रकारे. ऍक्च्युली हे पण होमस्टे सारखंच आहे बरं का, ते व्लॉग मध्ये पाहायला मिळेल तो प्रश्न वेगळा. सध्या आपण कोकणचा विषय करूया. तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतात आपले नवीन वाले, नवीन आपण जो चेंज केलाय तो कसा वाटतो हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय 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 बाय.